कोपरगाव शहरात विविध ठिकाणी राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील आंबेडकर स्मारक आणि बसस्थानक येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आलं. कोपरगाव शहरात विविध ठिकाणी राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील आंबेडकर स्मारक आणि बसस्थानक येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. सकाळी 8 वाजता शहरातील आंबेडकर स्मारक येथे तालुक्याचे आमदार स्नेहलता कोल्हे, कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे, कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय बहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाझे, नगरसेवक हर्षा दिनेश कांबळे, आरिफ कुरेशी, स्वप्नील निखाडे, जनार्दन कदम, जितेंद्र रणशूर आदींनी येऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. असे जे काही विचार असतील, असे जे नृत्य जातीमध्ये धर्मामध्ये भेद करून एकमेकांचे भांडणं लावणे मोर्चे नाही, त्या सर्व मोर्चेपासून या विचारांपासून आपण सर्वांनी लांब राहून एकत्र समाजामध्ये धर्मामध्ये एकत्र राहून ही खरी श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राहील असं मी मानतो. त्यानंतर कोपरगाव बसस्थानक येथे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी सर्व मान्यवरांना कोपरगाव बसस्थानकाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांच्या विचार लिखित असलेल्या स्मृती देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या आयोजनामध्ये मिलिंद कोपरे, शरद शिंगाडे, गौतम खरात, व्हीडी जाधव, अविनाश गायकवाड, कैलास जाधव, किरण बिडवे यांनी परिश्रम घेतले. संघटित व्हा आणि संघर्ष करा असा एक मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. प्रसंग काही आलं तर आपण संघटित होतो, संघर्षालाही पुढे येतो, परंतु चिन्ह थोडं हरवल्यासारखं वाटत आणि म्हणून तळागाळातला प्रत्येक माणूस हा शिकला पाहिजे आणि हे सामान्य माणसाला स्वतःच्या कळावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण ही वाहिनी सुरू आहे. याच्यासाठी की आपण शिकलंच पाहिजे, शिकलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी, कारण अनेक वर्ष काही समाज काही जाती शिक्षणापासून वंचित होत्या आणि महिलांनाही दुय्यम स्थान दिलं जायचं. महिलांचाही समाजामध्ये तितकंच मानाचं स्थान आहे, त्यांनाही या विकासाच्या प्रक्रियेत सोबत घेतलं पाहिजे, स्त्री पुरुष समानता पाहिजे, अशा एक समाजाच्या जुन्या रूढी परंपरा होत्या त्यालाही फाटा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे या देशाला मिळालेलं आहे. संध्याकाळी शहरात विविध भागातून मिरवणूक काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष साजरा करण्यात आला. माय न्यूज साठी प्रतिनिधी मुबीन खान, कोपरगाव.